अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचारी जामनेर यांच्या वतीने आज नायब तहसीलदार निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले। राज्य परिवहन मंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या कामगारांनी संप पुकारलाय। परंतु या संपामध्ये प्रशासनाने राज्य परिवहन मंडळाच्या 376 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून त्यांचे निलंबन त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। संपाचा तिसरा दिवस आहे। शासनामध्ये राज्य महामंडळ विलीन व्हावं ही आमची एक मागणी सरकारकडे आहे आणि त्या संदर्भात आमचा आज मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा होता। त्या मोर्चाला ठिकठिकाणाहून आमचे कर्मचारी स्वखर्चाने जाण्यास तयार असताना राज्य सरकारने परिवहन मंत्री परब साहेबांनी पोलिसांना आदेश देऊन आमच्या ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांची अडवणूक केली, त्यांना अटक केली, त्यांच्यावर कारवाई ही करत आहे। तर त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। आतापर्यंत 376 कर्मचारी आमचे निलंबित झालेले आहे। आता त्यांना कामावर घेण्यासंदर्भात अजून कुठलाही निर्णय नाही। 376 आणखी संध्याकाळपर्यंत 500-600 कर्मचारी निलंबित करतील असं हे सरकार दुर्मी सरकार आहे, दडपशाही। आणि आम्ही पूर्ण 1,00,000 कर्मचारी जरी निलंबित झाले तरी आम्ही या संपातून आता माघार घेणार नाही। सर्व कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झालो। संपाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलेलं नाही, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नसताना देखील आज पूर्ण महाराष्ट्रभरातनं जवळजवळ 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे। शासनाने त्यांच्यावर खूप मोठी कारवाईही केलेली आहे। या कारवाईचा निषेध म्हणून आज आम्ही जामनेर तहसील कार्यालयामध्ये येऊन माननीय तहसीलदार साहेब यांच्या प्रतिनिधींना इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि आमची शासनाकडे विनंती आहे की एकतर आमचं लवकरात लवकर शासनात विलीनीकरण करणं हे गरजेचं आहे आणि ज्या लोकांवरती ह्या निलंबनाच्या निलंबन आमच्या कर्मचाऱ्यांचं जे निलंबन झालेलं आहे ते त्वरित मागे घेण्यात यावं। आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं ही शासनाकडे मागणी केलेली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।